हेलो फ्रेंड्स, आई एम मुकुंदा माळी। वेलकम टू आवर चैनल ब्राइट फ्यूचर क्लासेस। मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 7वीच्या टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 1.1 इट्स अ स्मॉल वर्ड या पोएमचे इंग्लिश वर्कशॉप अभ्यासणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। 1.1 इट्स अ स्मॉल वर्ड इंग्लिश वर्कशॉप क्वेश्चन नंबर 2। नोट डाउन पेयर्स ऑफ राइमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम। ऐड वन मोर राइमिंग वर्ड टू ईच पेयर। या प्रश्नामध्ये आपल्याला कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहायच्या आहेत व प्रत्येक जोडीत आणखी एका यमक जुळणाऱ्या शब्दाला ॲड करायचे आहे। आन्सर पेयर ऑफ राइमिंग वर्ड्स 1 टीयर्स फियर्स इयर्स 2 शेअर अवेअर केअर 3 सन वन गन 4 डिवाइड वाइड साइड। क्वेश्चन नंबर 3 गेस अँड डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन्स। या प्रश्नामध्ये आपल्याला खाली दिलेल्या ओळींचा अर्थ पाहायचा आहे। इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर। द लाईन मीन्स दॅट इट इज द वर्ल्ड ऑफ हॅप्पी पीपल। वी लाफ वेन वी आर हॅप्पी। लाफ्टर हेअर मीन्स हॅप्पीनेस। नेक्स्ट अ वर्ल्ड ऑफ टीयर्स। द लाईन मीन्स दॅट द वर्ल्ड इज फुल ऑफ ग्रीफ अँड सॉरो। टीयर्स आर द सिम्बॉल ऑफ सॉरो अँड अनहॅप्पी पीपल। नेक्स्ट इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स। द लाईन मीन्स दॅट देअर आर पीपल हू हॅव होप्स अँड ॲम्बिशन्स। द विश टू लिव ऑन होप्स। दे आर होपफुल अबाउट देअर फ्युचर लाईफ। नेक्स्ट अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स। द लाईन मीन्स दॅट देअर आर मेनी थिंग्स दॅट फियर देम। देअर आर क्लायमेटीज डेंजर्स डिप्रेशन्स दॅट कॉज फियर अमॉंग पीपल। क्वेश्चन नंबर 4 द पोएम सेज अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरी वन। गिव एक्झाम्पल्स ऑफ अदर ॲक्शन्स ऑर गस्टर्स दॅट मीन द सेम इन ऑल पार्ट ऑफ द वर्ल्ड। गिव 3 एक्झाम्पल्स ऑफ गस्टर्स ऑर ॲक्शन्स दॅट हॅव अ स्पेसिफिक मीनिंग ओनली इन सर्टन रिजन्स। वन सच एक्झाम्पल वूड बी द थम्स अप साईन। मित्रांनो, या पोएममध्ये स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरी वन या प्रकारे म्हटलं आहे। आपल्याला जगातल्या सर्व भागात सारखाच अर्थ व्यक्त करणाऱ्या कृती किंवा हावभावांची 3 उदाहरणे द्यायची आहेत। एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, थम्स अप साईन। ॲक्शन्स ऑर गस्टर्स दॅट मीन द सेम इन ऑल पार्ट ऑफ द वर्ल्ड। 1 थम्स अप टू राईज युअर थम अप द साईन शोज दॅट समथिंग हॅज बीन ॲक्सेप्टेड ऑर ॲग्रीड अपॉन। इट अल्सो शोज दॅट इट इज अ सक्सेस। 2 व्ही साईन रायझिंग इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर लाईक साईन व्ही टू एक्सप्रेस विक्ट्री ऑर सक्सेस। 3 शेक हँड्स टू टेक समबडीज हँड अँड मूव इट अप अँड डाऊन ॲज अ वे ऑफ सेईंग हॅलो ऑर टू शो दॅट यू ॲग्री अबाउट समथिंग। 4 बो टू मूव युअर हेड ऑर द टॉप ऑफ युअर बॉडी फॉरवर्ड्स ऑर डाऊनवर्ड्स ॲज अ साईन ऑफ रिस्पेक्ट। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। गस्टर्स ऑर ॲक्शन्स दॅट हॅव अ स्पेसिफिक मीनिंग इन सर्टन रिजन्स। एखाद्या विशिष्ट प्रदेशात विशिष्ट अर्थ असलेल्या कृती किंवा हावभाव। 1 टचिंग फीट ऑफ अ पर्सन टू शो रिस्पेक्ट टू द एल्डरली ऑर अ रिस्पेक्टफुल पर्सन। 2 नमस्ते ऑर राम राम यूज्ड फॉर ग्रीटिंग समबडी
or to say hello. 3. Rubbing cheeks on another person's cheeks. 4. Showing love or close relationship. Question number 5. The following sentences were heard in a school on the first day. Use these expressions to prepare simple conversations between two or more speakers. You may use the same expressions more than once and add your own lines. Form pairs or groups and present the conversations in the class. आपल्याला या प्रश्नामध्ये पुढे दिलेले वाक्प्रचार वाचायचे आहेत. हे वाक्प्रचार शाळेच्या पहिल्या दिवशी ऐकण्यात येतात. या वाक्प्रचारांचा वापर करून वर्गामध्ये संवाद सादर करायचे आहेत. आपल्यासाठी दिलेला प्रश्न आहे, राईट डाऊन 3 ऑफ द कॉन्वर्सेशन्स यू हॅव प्रिपेअर्ड, प्रेझेंटेड ऑर हर्ड. तुम्ही तयार केलेल्या किंवा सादर केलेल्या किंवा ऐकलेल्या संवादांपैकी 3 संवाद लिहा. कॉन्वर्सेशन 1, पवन सेज हाय हाऊ आर यू राहुल. राहुल सेज फाईन अँड हाऊ आर यू पवन. पवन सेज हाऊ हॅप्पी आय एम बॅक टू स्कूल अगेन अँड न्यू क्लास न्यू बुक्स न्यू टीचर्स अँड फ्रेंड्स. राहुल सेज यस बॅक फ्रॉम द हॉलिडेज इट इज नाईस टू बी बॅक इन स्कूल. पवन सेज रिअली व्हेरी नाईस लेट अस गो टू अवर न्यू क्लास. राहुल सेज यस शुअर. कॉन्वर्सेशन 2, तेजस हॅलो नमन. नमन हाय हाऊ आर यू. तेजस फाईन हाऊ डिड यू स्पेंड युअर हॉलिडेज. नमन आय हॅड बीन टू माय नेटिव प्लेस. माय होल फॅमिली वॉज देअर. वी एन्जॉयड अ लॉट. व्हॉट अबाउट यू. तेजस आय कुडंट गो एनिवेअर बट मेनी ऑफ माय फ्रेंड्स वर हेअर. वी हॅड सो मच फन टुगेदर. नमन अँड हेअर इन स्कूल वी शॅल हॅव मच मोर फन टुगेदर. तेजस लेट अस जॉईन अवर ओल्ड फ्रेंड्स. कॉन्वर्सेशन 3, आनंद हॅलो. नयन हॅलो आय एम न्यू हेअर इन दिस स्कूल. आनंद व्हॉट्स युअर नेम. नयन 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 वाघ आय डोंट नो व्हॉट आर द बॉईज लाईक. आय एम फीलिंग लोनली. आनंद डोंट वरी यू विल गेट मेनी गुड फ्रेंड्स हिअर. नमन हू इज धीस विथ यू. आनंद ओ सॉरी मीट माय फ्रेंड हितेश. हितेश हाय वेलकम टू अवर स्कूल. नयन थँक यू. तुम्ही क्वेश्चन नंबर 5 दिलेल्या एक्सप्रेशन्सचा वापर करून अजून कॉन्वर्सेशन्स बनवू शकतात. आय होप फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.